नाम आणि सर्वनाम या शब्दांच्या जातीमधील दोन घटकावर अभ्यास केला. केला नाम कशाला म्हणायचं? मुलांचं, मुलींचं, झाडाचं, धान्याचं, देशाचं, त्याचं, पर्वत, लहानपणी नाव, मनातील भाव भावना हे आहे, वनस्पतींची नाव हे आहेत नाम. सर्वनाम कशाला म्हणायचं? आपण आम्हाला, तुम्हाला, स्वतः, कोण, कोठे, केव्हा, आपण, जे, ज्या, जी, जो, जी, जे, ते, त्या, ती, ते, हा, ही, हे सगळे काय आहेत? म्हणजेच नामाऐवजी येणारा शब्द असतो सर्वनाम. नाम आणि सर्वनाम या शब्दांच्या दोन जाती आपण पाहिल्या. आज आपण त्याही पुढे जाऊन जो आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी जो महत्वाचा घटक आहे, आपण सध्या आता कशाची तयारी करत आहोत? BTS परीक्षेची तयारी करत आहोत, MTS परीक्षेची तयारी करत आहोत, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत. त्यासाठी आज आपला पुढची शब्दांची जातीमधील तिसरा घटक आहे विशेषण. आता पहा, फळ्यावर मी काहीतरी लिहिले शब्द, वाचा बरे. हे हरिण कसे आहे? दगड कसा आहे? झाड कसे आहे? इमारत कशी आहे? हे कसं कळालं तुम्हाला? बर, हरिण काय नाम आहे का सर्वनाम आहे का अजून काही वेगळी जात आहे? दगड ना, झाड ना, इमारत ना. पहा, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, हरिण कसे आहे? तुम्ही काय उत्तर दिलं? चपळ. दगड कसा आहे? काळा. झाड कसे आहे? हिरवे. आणि इमारत कशी आहे? उंच. मी कोणाला प्रश्न विचारला? आम्हाला. कोणाला प्रश्न विचारला या दोन शब्दातल्या? हरिण. हरिण हे काय आहे? नाम आहे. दगड नाम आहे, झाड नाम आहे, इमारत नाम आहे. म्हणजे आपल्याला जर विशेषण शोधायचं असेल तर नामाला प्रश्न विचारायचा. वाक्यात असणाऱ्या नामाला प्रश्न विचारला कशाने? कसे. हरिण कसे आहे? दगड कसा आहे? झाड कसे आहे? इमारत कशी आहे? कसा कसे. नामाला जर त्या वाक्यातील प्रश्न विचारला तर आपल्याला मिळणार उत्तर म्हणजे हे काय असतं? विशेषण. पहा, नामाला प्रश्न विचारला, पटकन आपल्या त्या वाक्यामध्ये नाम आपल्या बिलकुल लक्षात येतो. म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणायचं. नामाबद्दल काय माहिती दिली? दगड कसा आहे म्हणजे दगडाबद्दल माहिती दिली. झाड कसे आहे म्हणजे झाडाबद्दल माहिती दिली. इमारत कशी आहे? इमारत कशी आहे म्हणजे कोणतं तुम्ही उत्तर दिलं? म्हणजे नामाबद्दल जास्त माहिती दिली आपल्याला. ज्या शब्दाने दिली तो शब्द असतो विशेषण. त्या शब्दाला विशेषण. आता पहा, पुढे मी आणखी काही शब्द दिलेत, वाचा. उगले, वलाढ्य, मुंगी. आता नाम कोणते बरे या दोन शब्दामध्ये? पदार्थाला प्रश्न विचारा. मग पदार्थ कसा आहे? मग कसा आहे? उघडे. पदार्थ कसे आहे? उघडे. मुंगी हे नाम आहे. नामाला प्रश्न विचारा, मुंगी कशी आहे? कशी आहे? मग म्हणजे हे पण विशेषण आहे आणि हे सुद्धा विशेषण आहे. म्हणजे काय विशेषण? म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेष. प्रामाणिक मुलगा काय विशेषण आहे? मुलगा प्रामाणिक हे नाम आहे. प्रामाणिक ही विशेषण आहे. काळा फळा, काळा फळा विशेषण कोणतं? पांढरा खडू, खडू हे विशेषण आहे. पांढरा हे खडू हे नाम आहे. खडू कसा? पांढरा.
विशेषण कशाला म्हणायचं सांगा मग. नामाबद्दल विशेष माहिती देणारा विशेषण. छान. म्हणजे नामाला प्रश्न विचारला कसा कशी कशेने की आपल्याला मिळणार उत्तर असत ते असत विशेषण. मग आज तुम्ही कोणत्या घटकावर स्वाध्याय सोडवणार? विशेषण.